देशाचं संकट. जर हा जो लोकशाही संकट देशाला जेव्हा अडचणीचा अंदाज संकट पाहिजे, एक वर्षाचं कसं गेलं हे कळलंच तर पाहिजे. एका दिवशी उठल्यानंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं, त्याचा एक महिना पहिल्यांदा 15 दिवस, त्यांचा 15 दिवस तुझी काही करायचं नाही, घरामध्ये थांबायचं. आणि हॉस्पिटलची गरज किती आहे, अशी रोगराई आल्याच्या नंतर काय स्थिती होते, यशस्वीच महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये प्रत्यक्षानं जाणवलं असेल तर माझ्या दृष्टीनं मला रायगड जिल्ह्यात जाणार. त्याचं काय महाविद्यालय काढणं ही तशी गोष्ट अवघड नसते, पण वैद्यकीय महाविद्यालय काढणं ही गोष्ट सोडली नाही. आणि त्याचं महत्वाचं कारण तरीचे 500 ते 700 वेळ असलेले हॉस्पिटल एवढं होतं. हॉस्पिटल म्हणल्याच्या नंतर त्यासाठी लागणारा सगळ्या वैद्यकीय कर्मचारी वर्ग साधन सामग्री या गोष्टी काही लहान नाही. कमीच कमी 500 कोटी रुपये तरी सुरुवातीला त्याला लागत असतात, ती गुंतवणूक करावी लागते. आणि ती हॉस्पिटलची गुंतवणूक केल्याच्या नंतर महाविद्यालयाच्यासाठी ज्या वेगवेगळ्या शाखा आणि सुविधा या देण्याच्या उद्देशी नवी भूमिका स्वीकारावी लागते. विद्यार्थी विद्यार्थिनींच्यासाठी वसतिगृह, कर्मचाऱ्यांच्यासाठी निवासस्थानं, एका दृष्टीने एक लहानसं शहर बनावं, त्या फटाची स्थिती मेडिकल कॉलेज काढायचं म्हणण्याच्या नंतर आज खऱ्या अर्थाने तयार होत असत. आणि या सगळ्या लोकांचं सुरुवातीला मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की या जिल्ह्याचा चेहरा बदलण्याच्यासाठी लोकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असा फटाफट आज या ठिकाणी सुरू करण्याचा संकल्प तुम्ही या ठिकाणी केला. आणि त्याची खात्री आहे की या जिल्ह्याच्या शेवटच्या माणसावर किती मदत झाल्याचं राहणार नाही. सातत्याच्या पाठपुरामुळे हे रायगडवासियांचं स्वप्न आज प्रत्यक्षात उभारलं जात आहे. 51 एकर जागेमध्ये हे वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी संपन्न होणार आहे.